रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या ऑफिसेसवर ईडीने छापे मारले आहेत. सकाळपासून ही कारवाई करण्यात आली आहे. बारामती, मुंबई, पुण्यात 6 ठिकाणी हे छापे पडले आहेत. बारामती तालुक्यातल्या पिंपळी आणि सहयोग सोसायटी इथे बारामती अॅग्रोच्या कार्यालयांवर ईडीच्या 5 ते 6 अधिकाऱ्यांनी छापे मारले आहेत. सकाळी 8 ते 8:30 सुमारला अधिकारी आले. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात हडपसर इथल्याही कार्यालयावर ईडीने छापे मारले आहेत. बारामती अॅग्रोच्या कार्यालयाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अॅग्रो या कंपनीवरती राज्यभरात 6 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. मी त्यातल्याच एका कार्यालयाबाहेर आहे. बारामती तालुक्यातील पिंपळी येथील हे बारामती अॅग्रोचं कार्यालय. या ठिकाणी 8 ते 8:30 दरम्यान ईडीचे अधिकारी आले आणि तेव्हापासून जे आहे त्या आतमध्ये कागदपत्रांची छाननी सुरू आहे, तपासणी सुरू आहे. ज्यावेळेस ईडीचे अधिकारी या ठिकाणी आले त्यावेळेस बारामती अॅग्रोचे सुरक्षा रक्षक आणि ईडीचे अधिकारी यांच्यामध्ये काहीसा वाद झाला. त्यानंतर 5 ते 6 अधिकारी आतमध्ये गेले आणि तेव्हापासून कागदपत्रांची छाननी जी आहे ती सुरू आहे. एकूण राज्यातल्या बारामती अॅग्रोच्या 6 ठिकाणी जे आहे ती ईडीची छापेमारी सुरू आहे. खरं तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तेव्हा रोहित पवार हे शरद पवारांच्या बाजूने गेले आणि त्यानंतर रोहित पवारांच्या मालकीचा कारखाना जो इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे या ठिकाणी आहे त्या कारखान्यावरती देखील डिस्लरी प्लांटला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस आली होती. त्यावेळेस ही जी कारवाई आहे ती दोन राज्यातील दोन बड्या नेत्यांच्या सांगण्यावरून केली असल्याचा आरोप जो आहे तो रोहित पवारांनी केला होता. आता बारामती अॅग्रोच्या राज्यभरातील 6 ठिकाणी जी आहे ती ईडीची छापेमारी सुरू आहे. अद्याप कोणतीही प्रतिक्रिया रोहित पवारांकडून किंवा बारामती अॅग्रोकडून देण्यात आलेली नाही, माध्यमांना देण्यात आलेली नाही. खरं तर रोहित पवार सध्या परदेशात आहेत. ज्या वेळेस बारामती अॅग्रो कारखान्यावरती किंवा कंपनीवरती कोणताही आरोप होतो त्यावेळेस रोहित पवार समोर येऊन प्रतिक्रिया देत असतात, परंतु आत्ता रोहित पवार जे आहेत ते परदेशात असल्यामुळं अद्यापपर्यंत तरी माध्यमांसमोर त्यांची प्रतिक्रिया आलेली नाही आहे. रोहित पवारांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवा, अशाची पोस्ट रोहित पवार यांनी केलेली आहे. आता प्रतीक्षा आहे ती रोहित पवार यांच्या प्रतिक्रियेची, कारण अशा वेळेस ज्या वेळेस बारामती अॅग्रोवरती असेल किंवा त्यांच्या कारखान्यावरती असेल कारवाई होते त्यावेळेस रोहित पवार स्वतः येऊन प्रतिक्रिया देत असतात. मात्र दुसरा अद्याप कोणीही प्रतिक्रिया देणार नाही. जी प्रतिक्रिया देतील ते रोहित पवार देतील. अद्याप कोणतीही रोहित पवार यांची प्रतिक्रिया आलेली नाही आहे. कॅमेरा पर्सन श्रेयस सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.